कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या परिस्थितीमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या स्थलांतरित मजुरांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ज्यानंतर अखेर या मजुरांना त्यांच्या राज्यात आणि त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेन या रेल्वे सेवेंना विविध ठिकाणच्या हजारो स्थलांतरित मजुरांच्या परतीच्या प्रवासाचा सिलसिला सुरू झाला आहे. नाशिक भिवंडी मागोमाग आता पनवेलमधूनही मध्य प्रदेशच्या दिशेने अनेक मजुरांना घेऊन एक रेल्वे रवाना झाली. जवळजवळ एक ते दीड महिन्याच्या नंतर स्वतःच्या घरी जायला मिळत असल्याने या मजुरांनी केंद्र सरकारचे आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. आज आपल्या जिल्हा रायगडमधून पहिली ट्रेन श्रमिक ट्रेन इथून MP मध्ये रेवासाठी निघते. याच्यामध्ये आपण पनवेल नगरपालिका महानगरपालिका आणि पनवेल तहसीलमध्ये MPचे जे नागरिक रखडलेले होते त्याचे आणि नवी मुंबईचे काही नागरिकांना इथून पाठवणार आहे. आम्ही त्याची सर्वांची आरोग्य तपासणी केलेली आहे. ते सर्व असिम्प्टोमॅटिक आहे. त्याच्यामध्ये कोविडचे कुठलेही सिमटम नाही. त्याच्या जेवणाची सोयी करण्यात आलेली आहे. आणि या ट्रेनमध्ये 75% कॅपॅसिटीप्रमाणे आपण 1200 लोकांना पाठवणार आहे. मी अपेक्षा व्यक्त करते ते सुखरूप त्यांच्या घरी पोहोचणार आणि ते त्यांच्या मनात जे आता खंत होती इतका दिवसापासून ते आपल्या रखडलेले होते त्यांना घरी जायचे होतं तर ते सुखरूप त्यांच्या घरी जाणार. पण आत्तापर्यंत महाराष्ट्र आणि रायगड हा जिल्हा त्यांची कर्मभूमी राहिलेला होता आणि नक्कीच एकदा कोरोनाचा हे प्रादुर्भाव कमी झाला तर ते परत आपल्या जिल्ह्यात येणार आणि इथे परत कामासाठी जमणार अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि त्याच्या आरोग्य सुखाचं राहो आणि त्याचे परिजनांशी भेटून ते नक्कीच आनंदी होतील अशी अपेक्षा. जे काही कामगार अडकून पडले होते त्यामध्ये त्यांची अस्वस्थता वाढत होती आणि त्यांच्या त्यांना गावी जायचं होतं. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने भारत सरकारने त्यांना ही ट्रेनची सुविधा दिलेली आहे. आता पनवेल आणि नवी मुंबई क्षेत्रातील 1200 लोक आज मध्य प्रदेशसाठी रवाना होत आहेत. रेवा या ठिकाणी ते जाणार आहेत. त्यांची आरोग्य तपासणी या ठिकाणी केलेली आहे. त्यांना सर्व बाकीच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या या लॉकडाऊन पिरियडनंतर परत जे ठिकाणी ते काम करत होते त्या ठिकाणी ते कामावरती रुजू होतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना चांगलं आरोग्य लागू अशी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.